बोला आज विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला श्रीयुत कांडल सर बुद्धिमत्ता या विषयातील शब्द, संख्या, अक्षरमाला आणि आकृत्या या घटकावर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत जॉईन राहायचंय आणि सर काय सांगतायत त्या पद्धतीने सगळं नोट डाऊन करून घ्यायचंय. सर सुरू करा तुम्ही. ओके, धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. आपण चांगल्या पद्धतीने जॉईन पण होतात आणि व्यवस्थितपणे अभ्यास पण आपला चालू आहे. आपण सुरुवात करूया, वेळ घालवता. मागच्या वेळेस आपण अक्षरमाला घेतला, अक्षरमालेमध्ये बरेच आपण टॉपिक घेतले. आज माझ्याकडे जो टॉपिक आलेला आहे तो वर्गीकरण. वर्गीकरणामध्ये शब्द, संख्या, अक्षरमाला, आकृत्या असे चार टॉपिक आहे. आणि चार टॉपिक पैकी साधारण तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात आणि त्यावरती तुम्हाला कसं आन्सर फाइंड आउट करायचं आहे हे आपण आज या वर्गीकरण या घटकामध्ये बघणार आहोत. पण वर्गीकरण हा जो घटक आहे बुद्धिमत्ता, मी तुम्हाला मागच्या एक लेक्चर मध्ये सांगितलं, बुद्धिमत्ता असा एक घटक आहे की त्याला आवाकाचा खूप मोठा आहे. तुम्ही जर शब्द जर तुम्ही टॉपिक घेतला ज्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा समानार्थी, विरुद्धार्थी, टोटल शब्दांचं नॉलेज आहे, शब्दांच्या जाती असेल, व्याकरण असेल, ग्रामर असेल सर्व, त्यानंतर संख्या घेतल्या पुन्हा एकदा गणिताकडे त्याचा तर जातो. तिथे तुम्हाला मूळ संख्या पाहिजे, जोडमूळ संख्या पाहिजे, सममूळ संख्या पाहिजे, पूर्ण संख्या पाहिजे, पूर्णांक संख्या पाहिजे, याचा इथे रेफरन्स येतो. अक्षरमालानंतर म्हटल्यानंतर पुन्हा एकदा ए बी सी डी अल्फाबेट, जसं मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं त्यामध्ये पुन्हा अक्षरमाला हा घटक बसतो. आणि डायग्राम पण एकदम सिम्पल आहे. आपण आता सुरुवात करूया. साधारणतः आपण सुरुवातीला संख्या वर्गीकरणामध्ये संख्यावरती कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, तुम्ही कशा पद्धतीने ते टॅकल करायचे आहे याचा आपण विचार करणार आहोत. आता मी डायरेक्ट इथे या टॉपिक साठी, आता संख्या जर मी टॉपिक घेतला तर संख्यासाठी साधारणतः तुम्हाला काय काय गरजेचं आहे हे आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्याचे 1 to 30 टेबल लर्न असावे पहिला घटक. जो आपण संख्या यावरती प्रश्न कसे विचारले जातात आणि त्यासाठी आपली बेसिक काय तयारी हवी, 1 ते 30 पर्यंत तुमचे टेबल म्हणजे तुमचे पाढे पाठ असावे. ओके, म्हणजे तुम्हाला झटपट ते आन्सर फाइंड आउट करता येईल. याला या टॉपिक साठी अशा वेगळ्या ट्रिक्स नाहीये. ज्या वेळेस तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार तुम्हाला ती प्रॅक्टिस नाही, ऑटोमॅटिक ते जमेल. पण जास्त जास्त क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करावं लागतील. 1 ते 30 पर्यंत तुमचे साधारणतः पूर्ण पाठ पाहिजे टेबल. त्यानंतर 2 नंबरचा टॉपिक आहे 1 to 25 पर्यंत तुमचे स्क्वेअर पार्ट पाहिजे, वर्ग. एक ते 30 पर्यंत तुमचे पाढे पाठ हवे. त्यानंतर 1 ते 25 पर्यंत साधारणतः वर्ग तुमचे क्लिअर हवे. प्रत्येक संख्या, 1 चा वर्ग काय, 2 चा वर्ग काय, 3 चा वर्ग काय, 12 चा वर्ग काय, 13 चा वर्ग, हे पण फास्ट तुमच्या लक्षात आलं. 13 चा 169, 12 चा 144 असे तुमच्या तोंडपाठ पाहिजे. त्यानंतर थर्ड, तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या माहित पाहिजे. कोणकोणत्या मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला माहित पाहिजे. हा हा टॉपिक महत्वाचा, 1 ते 100 पर्यंत तुमच्या मूळ संख्या. त्यानंतर निशेष भाग झाला, म्हणजे साधारण तुम्हाला कसोट्या माहित पाहिजे, मग ती 3 ची असेल, 4 ची असेल, 5 ची असेल, त्यानंतर 8 ची, 6 ची, 9 ची, या 10 आणि 11 ह्या कसोट्या तुम्हाला माहित पाहिजे. निशेष भाग जातो म्हणजे 3 ने कोणत्या संख्येला निशेष भाग जातो त्यासाठी काय आयडिया आहे, 4 ने कोणत्या संख्येला निशेष भाग जाऊ शकतो ती कसोटी काय आहे, 4 ची कसोटी काय आहे, 5 ची कसोटी काय आहे, 6 ची कसोटी काय आहे, या सर्व कसोट्या तुम्हाला माहित पाहिजे. तेव्हा यावर, या धर्तीवरती क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता येतील, अन्यथा थोडस डिफिकल्ट जाईल. पुन्हा एकदा सांगतो, यासाठी संख्या मी टॉपिक घेतलेला आहे. संख्यासाठी साधारणतः तुम्हाला एवढं बेसिक नॉलेज माहिती हवं. अपूर्णांक असेल, अंश आणि छेद याचाही पण तुम्हाला नॉलेज पाहिजे. एवढं जर तुमच्या समोर नॉलेज असेल तर संख्यावर जे क्वेश्चन तुम्ही 101% शॉर्ट आउट करू शकता. ते आपण बघणार आहोत क्वेश्चन नुसार. थोड्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती हव्या. ओके, हे तुम्ही राईट डाऊन करू शकतात, लिहून घेऊ शकतात. या संख्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे, साधारणतः एक क्वेश्चन तुम्हाला 101% मिळाला जाणार आहे संख्या. ओके, 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स.
ओके यासाठी आपल्याला एवढं तरी बेसिक नॉलेज पाहिजे. मी लिहून घेतलंय 1 ते 30 पर्यंत पाडे, 1 ते 25 पर्यंत वर्ग, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या, नंतर ह्या सगळ्या कसोट्या तुम्हाला माहित पाहिजे. ओके आता बघूया क्वेश्चन आन्सर. प्रीवियस इयरला कोणकोणते क्वेश्चन आले, कसे पद्धतीने आपण ते सोडवायचे आहे. आता पर्याय तुम्हाला एक्झाम्पल मी घेतो, एक्झाम्पल नुसार आपण स्टार्ट करूया. एक्झाम्पल तुमच्या समोर मी लिहिलं 142, नंबर 2 आहे 165, नंबर 3 187 आणि लास्टला 4 नंबरला आहे 132. दिसत नसेल तर पुन्हा एकदा मी व्यवस्थित लिहितो. 142 सेकंडला आहे 165, थर्डला आहे 187 आणि फोर्थला आहे 132. असं तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. 3 यामध्ये 1, 2, 3 आणि 4 वेगळी संख्या तुम्हाला शोधायची आहे. या प्रश्नातील पर्याय सारख्या सारखेपणा आहे प्रत्येक गटामध्ये. त्या सारखेपणामुळे 3 गट 1 आहे आणि 1 वेगळी संख्या आहे, म्हणजे वेगळा गट तयार होतो. म्हणजे फाइंड आउट ऑड मॅन आउट आपल्याला शोधायची आहे, वेगळी संख्या तुम्हाला शोधायची आहे. या गटात न बसणारी संख्या तुम्हाला ओळखायची आहे, गटात न बसणारी. गटात न बसणारी आपल्याला संख्यामधून शोधायची आहे. आता आपण विचार करूया, प्रत्येक जर तुमच्या समोर असे पर्याय आले तर पहिली काय त्या संख्येची ऍडिंग करून बघायची. झटपट ऍडिंग काय होते, 4 आणि 5 ही ऍडिंग किती होती. समजा सपोज आपल्याला माहित नाही तर 4 आणि 5 आणि 7 याची ऍडिंग 7 होते. 6 आणि 7 नाही, म्हणजे याचा अर्थ ऍडिंगच हे एक्झाम्पल नाही. हे तुमच्या लक्षात ठेवायचं. पहिली स्टेप काय करायची, या संख्यामधील जे नंबर आहे त्यांची ऍडिंग करून बघायची. ऍडिंगचा ग्रुप होतोय का, 7 होतोय. इथे किती, 12 होतोय. इथे किती होतोय, 9 आणि 7 16 होतोय. म्हणजे सारखेपणा नाही, म्हणजे ऍडिंग होत नाही. अजून या गणिताकडे जर तुम्ही थोडस लक्ष दिलं तर ही वर्ग संख्येच्या जवळ पण नाहीये. समजा 164 असत तर आपण विचार केला असता, इथं 121 आला असत तर आपण विचार केला असता. हा 11 स्क्वेअर आहे, वर्ग संख्या तुमच्या पाठ पाहिजे. 144 असता तर कुठेतरी आपण 1 मायनस केला असता. समजा 145 असता, समजा 142 आहे, समजा तुम्ही 2 मायनस केलं पण पुढे वर्ग संख्या दिसत नाहीये. मग काय डोकं लावता येईल, काय विचार करता येईल. बघा बरं, थोडस जर त्या गणिताकडे बघितलं तर तुम्हाला लगेच त्यांचा आन्सर आपल्या समोर येईल. फक्त थोडस तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. बघा सिंपल आहे, इकडून जर सुरुवात केली तर बघा, पहिली संख्या आणि लास्ट नंबर 1 आणि 2 ऍडिंग केली किती येत, आन्सर येत 3. ओके, फर्स्ट आणि 7 ची ऍडिंग केलं तर बरोबर मिडल नंबर येतो, 1 + 7 = 8. ओके, त्यानंतर 1 आणि 5 ची जर ऍडिंग केली, 1 + 5 = 6 मिडल नंबर आलेला आहे. त्यानंतर 1 आणि 2 ची जर ऍडिंग केली, 1 आणि 2 तर इथं किती हवा, 3 हवा. 1 + 2 इथं 3 हवा, परंतु इथे किती आलेला आहे, 4. म्हणजे आपलं हे वेगळं गटात न बसणारी संख्या तुमची काही 142 येईल. 1, 5, 6 म्हणजे पहिली संख्या, पहिला जो अंक आहे तो अंक आणि शेवटचा अंक, म्हणजे एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक यांची जर तुम्ही ऍडिंग केली तर बरोबर तुम्हाला दशक स्थानचा अंक मिळतो. फर्स्ट आणि लास्ट, दॅट इज मिडल नंबर. पुन्हा एकदा 1 आणि 7 8, 1 आणि 2 3 तुम्ही लिहून घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला एक या गणितामध्ये एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली, पहिल्या म्हणजे फर्स्ट आणि लास्ट यांची ऍडिंग पण करायची. ऍड ही एक मेथड येऊ शकते या गणितामध्ये ऍडिंगची आली, पण एखाद्या गणितामध्ये सबट्रॅक्शनची पण येऊ शकते. सबट्रॅक्शन म्हणजे 1 आणि 2, 2 आणि 1 जर सबट्रॅक्शन केलं तर इथे 1 येईल. म्हणजे पुढचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर
सबट्रैक्शन की आइडिया नंबर थ्री थ्री आइडिया मल्टीप्लिकेशन पू श फोर नंबर डिविजन पू श एक्साम्पल चार तुम्हें जर आइडिया यूज के भरपूर आइडिया मांगित पाजे गणित शॉर्ट आउट करता सोड़ता है आता इधे गणिता मे का एडिंग के पहले लास्ट नंबर एक एडिंग के मिडल नंबर आला इतने वेगा वेगे संख्या एडिशन के लिए समझा अपन एक दुसर एक्साम्पल घे गटा न बसना लक्षा एक्साम्पल को है सपोज सेकंड एक्साम्पल तुमच्या समोर दिलेलं आयडिया आपल्याला माहित पाहिजे आहे एक्साम्पल मध्ये बघा मी सुरुवातीला सांगितलं एडिंग करून बघा 4 2 चा 6 नाही एडिंग 3 1 चा 3 आणि 1 4 होतात नाही होत 4 आणि 2 9 होतात नाही होत म्हणजे याचा अर्थ एडिंगचं हे एक्साम्पल नाही ऑड मेन आउट वेगळं शोधायचं मग आता मल्टिप्लिकेशन बघूया 4 2 चा 4 2 चा 8 ओके त्यानंतर 3 1 चा 3 हे पण ओके त्यानंतर 4 2 चा 8 हवा इथे 7 आलेला आहे 3 3 चा 9 म्हणजे याचा अर्थ हे पण म्हणजे वेगळी संख्या कोणती आहे गटात न बसणारा नंबर 3 ऑप्शन नंबर 3 आहे का कारण 4 गुणे 8 होतात पण मिडल आहे 7 म्हणून आंसर तुम्हाला यूज यूज तुम्हाला शोधावं लागेल कदाचित ऍडिंग असेल कदाचित सबट्रॅक्शन असेल कदाचित मल्टीप्लिकेशन असेल कदाचित डिव्हिजन असेल त्यानंतर पुढचं एग्जांपल लक्षात आलं सर्वांच्या एक पहिलंच एग्जांपल घेतलं गटात न बसणाऱ्या त्यामध्ये आपण ऍडिंगचं घेतलंय आणि मल्टीप्लिकेशनचं घेतलंय म्हणजे तुम्ही शतक दशतक संख्या आणि एकक संख्या एडिंग केल्यानंतर मिडलचा नंबर शतक संख्या आणि एकक संख्या तुम्ही मल्टीप्लिकेशन केल्यानंतर मिडलचा नंबर त्यानंतर डिव्हिजन केल्यानंतर मिडलचा नंबर आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर मिडलचा नंबर ही एक तुमच्या समोर मेथड आहे ही यूज करून तुम्ही आंसर शॉर्ट आउट करू शकता जर वेगळं असेल गणिताला असेल तर आपण बघूया आपल्याकडे पर्याय उपलब्ध हवे काय करायचं आहे गणित एकच आहे परंतु त्या गणिताला वेगवेगळे पर्याय आपण तुम्हाला ते योग्यता सोडवायचं आहे सपोज हे गणित आहे बघा 979 त्यानंतर 53 दोन नंबरचा ऑप्शन तीन नंबरचा ऑप्शन आहे 27 आणि चार नंबरचा ऑप्शन आहे 89 गटात न बसणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे आता इथं ज्यावेळेस दोनच नंबरिंग आहे बघा दोन अंकी संख्या आहे इथे मग तुमचं मल्टिप्लिकेशन नाही डिव्हिजन नाही सबट्रॅक्शन पण नाही इथे सिंपल आहे तुम्ही बघितल्या बघितल्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एवढी प्रॅक्टिस आपली हवी सर 79 मूळ संख्या आहे जर तुम्हाला एक जर मूळ संख्या दिली लक्षात आली त्याचा अर्थ याच्यामध्ये दोन तीन तर मूळ संख्या असतील बघा 79 प्राइम नंबर मूळ संख्या आहे ओके 53 मूळ संख्या आहे मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त एकनी आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात प्राइम नंबर आपण गणिताच्या लेक्चर मध्ये घेतलेलं आहे 79 53 आणि 89 हे प्राइम नंबर आहे आणि 27 हा प्राइम नंबर नाही म्हणजे 27 ही मूळ संख्या नाही कारण 27 ला 3 ने पण भाग जातो 9 ने पण भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही
आणि म्हणून आपला ऑप्शन पर्याय असेल 3 नंबर, म्हणजे वेगळी आपल्याला गटात न बसणारी संख्या कोणती आहे 27. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं यासाठी तुमच्या मूळ संख्या सुद्धा पाठव्यात, मूळ संख्या जर असेल तर तुम्हाला ते बघितल्या बघितल्या लक्षात येत असते. इथे मूळ संख्याच सूत्र युज करायचं आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन नाही काही सांगितलं, मूळ संख्या तुम्हाला सिंपल एक्झाम्पल आहे. आता पुढे त्यानंतर 92, थर्ड नंबर आहे 72 आणि फोर्थ नंबर आहे 98. आता यामधून गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. काही विद्यार्थ्यांचे उत्तर पण रेडी असतील. पुढे शार्प विद्यार्थी आपल्या क्लासला आहे. बघा सगळ्यात समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्याला समसंख्या म्हणतात. या सगळ्या समसंख्या आहे. ओके, म्हणजे वेगळी तर वेगळेपणा नाही. वेगळी जर इथं विषम संख्या असली, इथे जर 17 असतात, तुम्ही सांगितले असतात सर गटात न बसणारी संख्या आहे 17, कारण या बाकीच्या समसंख्या आहे आणि विषम संख्या आहे, पण इथे 16 आहे. आता पुढे गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. सिंपल आहे, बघा 1 + 6. हा आता याच उत्तर बघा, याच उत्तर मुलं याही पद्धतीने देऊ शकतात. सर यामध्ये गटात न बसणारी संख्या 16 आहे. का 16 आहे? कारण हा 4 वर्ग आहे. इथे फक्त वर्ग संख्या आलेली आहे 16, बाकीच्या वर्ग संख्या नाही. हे पण उत्तर चालू शकत, हेही पण उत्तर चालू शकत. दोन ऑप्शन जर असेल तर 16, कारण ही वर्ग संख्या आहे. इथे 2 वर्ग संख्या 16 आहे, बाकीच्या वर्ग संख्या नाही. अजून पण एक बघा, 1 + 6 जर आपण केलं तर 7 येतं. 1 + 6 7, 9 आणि प्लस 2 यांची जर ऍडिंग केली तर 11, 7 आणि 2 ची ऍडिंग केली तर 9, आणि 9 आणि 18 ची जर ऍडिंग केली तर 17. बघा म्हणजे एकक स्थानची आणि दशक स्थानची म्हणजे संख्यांतील अंकांची बेरीज केली तर ती बरोबर मूळ संख्या येते. फक्त 3 नंबरचा ऑप्शन असा आहे तर त्याची ती ऍडिंग केल्यानंतर बेरीज केल्यानंतर त्याची मूळ संख्या नाही, म्हणजे याचा ऑप्शन म्हणजे त्याचा उत्तर असेल 3. जर 2 ऑप्शन असेल त्याचं उत्तर 1 पण येऊ शकतं, कारण 1 ही वर्ग संख्या आहे. म्हणजे अंकांची बेरीज केल्यानंतर अंकांची बेरीज पण करून बघायची मूळ संख्या येते का. इथे तुम्हाला भरपूर पद्धतीने क्लुप्त्या युज करून आपल्याला आन्सर शोधायचा आहे. एवढं वाटतं तेवढं सोपं पण नाहीये, झटपट शोध. आणि जर या गणितामध्ये खूप वेळ जात असेल तर हे गणित स्किप करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं. स्किप का म्हणतो मी, जर काही वेळेस बुद्धिमत्तेमध्ये असे काही क्वेश्चन असतात बाळांनो की ते क्वेश्चन आपण खूप प्रॅक्टिस जरी प्रयत्न केला तर आपण वेळ जातो. यासाठी काय करायचं, बघायचं आपलं टायमिंग. जर आपल्याला जर झटपट ते सोडवता येत नसेल तर याचा अर्थ समजा जिथे काहीतरी वेगळेच आयडिया आहे तिथे जास्त गुंतून राहायचं नाही. मुलांचा तोच प्रॉब्लेम येतो बुद्धिमत्तेमध्ये, पुन्हा ते कधी सोडवत बसतात वेळ जातो आणि त्याचा आन्सर पण येत नाही आणि पुढचे सिंपल एक्झाम्पल आपले राहतात. मग गटात न बसणारी शब्द संख्या असेल तर हे थोडस डिफिकल्ट असेल ना, तर डिफिकल्ट लक्षात येतं आपल्या, तर तिथे काय करायचं, तो क्वेश्चन स्किप करायचा आणि नंतर त्याच्याकडे यायचं सर पूर्ण पेपर सोडवल्यानंतर. कारण हे गणित वेळ खाऊ आहे आणि काही गणित असे असतात की आपल्याला तिथे त्या टायमिंग मध्ये सोडवावी लागतात, तिथे ते सुटत नाही, एवढा वेळ आपल्याकडे नसतो. आता बघा पुढचं एक्झाम्पल आहे 34, 36. वेगवेगळ्या पद्धतीने युक्ती वापरून आयडिया वापरून आपल्याला सोडवायचं आहे. 23, 25, नंबर 3 71, 64 आणि नंबर 4 52, 49. हे एक्झाम्पल आलं होतं मार्च 2017 मध्ये, 2017 चं एक्झाम्पल आहे. आता बघा इथे मी तुम्हाला
सुरुवातीला सांगितलंय आता चार अंकी संख्या आहे मग विद्यार्थी काय करतील ऍडिंग करून बघायचे तीन सात दहा सोळा पाच 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 दहा बारा सात आणि एक आठ अठरा नाही ऍडिंगच विषय नाही म्हणजे ऍडिंग करता येणार नाही आता मल्टिप्लिकेशन थ्री सिक्स एटीन नाही होत कारण तिथं तीन नंबर नाही तर चार अंकी संख्या आहे आता जर ऑब्झर्व जर आपण केलं व्यवस्थित तर कुठे येतो आपण वर्ग संख्याकडे कुठेतरी वर्ग संख्या दिसते बघा मुलांनी वेळ घेतला असेल परंतु बघितल्या बघितल्या ज्या वेळेस तुमचे 64 आहे 49 आहे 25 आहे 25 तो वर्ग संख्या तुमच्या लक्षात आहे बघा 36 आहे वर्ग संख्या सहाचा वर्ग पाचचा वर्ग 25 आठचा वर्ग 64 सातचा वर्ग 51 म्हणजे कुठेतरी वर्ग संख्याशी रिलेटेड ही संख्या आहे हे आपल्या लक्षात आलं हे आपलं पहिलं स्टेप ही पहिली स्टेप आहे 36 25 आता 36 बघा हा दोन अंकाचा काय तीन आणि चार सात होतात सातचा जर वर्ग केला तर तो 49 येतो तीन आणि दोन पाच याची ऍडिंग केली बघा तीन आणि दोन किती पाच पाचचा वर्ग किती आला 25 ओके सात आणि आठ सात आणि हा एक जर याची ऍडिंग केली सेवन आणि वन एट एट चा स्क्वेअर 84 सॉरी 64 त्यानंतर फाईव्ह आणि टू सेवन सेवन चा स्क्वेअर 49 म्हणजे इथे आपलं ही ऑड मॅन आउट आहे कारण तीन आणि चारची जर बेरीज केली तर ती येते सात आणि सातचा वर्ग येते 49 हवा परंतु 36 दिलेला आहे म्हणजे ही गटात न बसणारी आपली संख्या आहे लक्षात येते किती कन्फ्युज गणित केलंय बघा त्यांनी पण हे कसं आपण ओळखलं फक्त कुठेतरी तुमच्या समोर वर्ग संख्या दिसते आणि 25 आलेला आहे 64 आलेला आहे 49 आलेला आहे म्हणजे आपली वर्ग संख्या आपल्या जवळ आहे वर्ग संख्येचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे मग 49 आहे तर लढत फाईव्ह आणि टू सेवन सेव्हनचा स्क्वेअर 49 म्हणजे इथे वर्ग संख्या तुमच्या क्लिअर हव्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 25 पर्यंत तुमचे वर्ग पाठवे तुमच्या लगेच एक्झाम्पल लक्षात येईल समजतंय हे 1 आणि 3 25 5 आणि 25 गटात न बसणारा आपण संख्या शोधतोय दोन एक्झाम्पल असतात खूप डिफिकल्ट असतात लक्षात येत नाही कोणती युक्ती या ठिकाणी वापरलेली आहे परंतु आपण तिथे दोन तीन युक्ती अप्लाय करून ते कधी सोडवायचं आहे मग आता पुढे आता पुढचं एक्झाम्पल विचार करू आपण टू फोर थ्री गटात न वाजता आपल्याला शोधायचं आहे 687 नंबर तीन आहे 482 आणि नंबर फोर आहे 576 बघूया आता कशा पद्धतीने याच्यामधून वेगळी आपल्याला संख्या शोधायची आहे हा वर्ग संख्या दिसते तुम्हाला कुठे वर्ग संख्या दिसत नाही याचं मायनस केलं 32 चा 6 इथं 4 येतो 67 चा 8 येतो 42 चा 8 येतो 56 चा वेगळं म्हणजे कुठेतरी ही युक्ती पण वापरता येत नाही मग आता काय आपण करायचंय गणितामध्ये यांची दोन ऍडिंग करून बघा 42 चा 4 आणि 2 याची ऍडिंग केली 4 आणि 2 6 6 ला जर 3 ने डिवाइड केलं या नंबरने डिवाइड केलं तर उत्तर येतं 2 काय केलं बघा इथे आपण काय केलं आयडिया शतकस्थानचा आणि दशकस्थानच्या अंकांची बेरीज करायची आणि त्याला एकल स्थानच्या अंकाने डिवाइड करायचं जसं 2 आला इथे किती येतं 6 आणि 8 ची ऍडिंग केली त्याला डिवाइड बाय 7 करा 6 आणि 8 किती 14 14 बाय 7 आन्सर आला 2 आन्सर आला 2 इथे 4 आणि 8 ची ऍडिंग केली डिवाइड बाय 2 आन्सर आला 6
5 आणि 7 ची ऍडिंग केली डिवाइड बाय 6 5 आणि 7 12 डिवाइड बाय 6 उत्तर आला 12 2 म्हणजे याचा अर्थ गटात न बसणारी संख्या आहे 4 8 2 इथे काय कॉन्सेप्ट यूज केली शतक स्थानचा आणि दशस्थानच्या अंकांची ऍडिंग केली आणि डिवाइड बाय एकक स्थानचा अंक युनिट प्लेसचा अंक आपण काय केला त्याला डिवाइड केलं तर आंसर 2 2 2 आणि इथे आला 6 याचा अर्थ इथे ही आयडिया वापरून आपण हे एग्जांपल सॉल्व केलेलं आहे ऍडिंग डिवाइड ऍडिंग डिवाइड ऍडिंग करा डिवाइड करा मल्टिप्लिकेशन करा या चार क्रिया तुम्हाला यूज करूनच हे एग्जांपल सोडवावं लागेल आणि जर खूपच डिफिकल्ट वाटलं तर ते थोडंसं थांबून घ्या स्किप करून पुढे चला कारण इथं जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर इथे कोणती आयडिया करून एक्झाम्पल सोडवायचं आहे लक्षात येते सर्वांच्या ओके म्हणजे वर्गीकरण या घटकामध्ये संख्या वर आधारित अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला पेपर मध्ये येऊ शकतात आता पुढे 382 264 264 443 831 ओके आता इथे आयडिया यूज करून बघा सबट्रॅक्शन करा एडिशन करा मल्टिप्लिकेशन करा आणि आंसर आपल्याला शॉर्ट आउट करायचा आहे बघा इथे मूळ संख्या तुम्हाला 64 दिसते सॉरी वर्ग संख्या 64 आहे पण 64 चं कुठेच ताळमेळ बसत नाही आता काय करावं लागेल ऍडिंग करून बघा 8 आणि 3 प्लस 2 13 6 प्लस 4 10 आणि 12 4 4 8 8 आणि 3 11 9 आणि 3 12 गटात न बसणारी संख्या नाही ऑप्शन येत नाही आता काय करावं लागेल त्यांचं मल्टिप्लिकेशन करून बघूया आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आन्सर येतो प्रत्येक संख्येचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर बघूया आन्सर किती येतो 38 चा 24 इंटू 2 48 मल्टिप्लिकेशन 48 आले 6 8 32 4 16 plus 3 48 sorry 6 2 into 6 into 4 12 into 4 48 8 3 24 1 24 हा बघा त्याचा अर्थ प्रत्येक अंकाचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला तर त्याचा आन्सर येतो 48 आणि याचा येतं 24 गटात न वाचणारी संख्या आपण शोधलेली आहे 831 प्रत्येक अंकाचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 8 3 चा 24 24 2 चा 48 2 6 चा 12 12 चा 4 48 4 4 चा 16 16 3 चा 48 आणि 8 3 चा 24 24 1 चा 24 म्हणजे प्रत्येक अंकाचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर 48 48 48 येतं परंतु शेवटचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये प्रत्येक अंकाचं मल्टिप्लिकेशन 24 येतं याचा अर्थ ही जी संख्या आहे ती गटात न बसणारी संख्या आपण शोधलेली आहे म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला ऍडिंग करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल मल्टिप्लिकेशन करावं लागेल स्क्वेअर करावं लागेल या चार पाच मेथड जर तुम्ही यूज केला सर्व नंबरची ऍडिंग करावं लागेल फर्स्ट आणि सेकंडची इथे मल्टिप्लिकेशन क्वेश्चन ऍडिंग करू शकता त्या दोन तीन स्टेप जर तुम्ही यूज केलात बरोबर तुम्हाला ते आन्सर फाइंड आउट होईल ओके आता पुढे
आता पुन्हा एकदा गटात नमस्कारी संख्या आपण घेऊया. शेवटचं एक्झाम्पल असेल आपलं गटात नमस्कारी संख्या. आपण लगेच शब्दाकडे जाणार आहोत. आता इथे वर्ग तर नाहीये. ऍडिंग करून बघा, सबट्रॅक्शन करून बघा, मल्टिप्लिकेशन करून बघा. 9 7 चा 0 नाही होत. इथे 0 चा तर मल्टिप्लिकेशन केलं 9 0 चा 0, 0 7 चा 0. इकडे मल्टिप्लिकेशन वेगळं होऊन जातं. मल्टिप्लिकेशन एक्झाम्पल हे नाहीये. 9 आणि 7 चा जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर इथे 2 येतं, इथे 0 आलेला आहे. इथे 5 आणि 4 चा 1 आलेला आहे. नाही, ती पण मेथड इथे युज नाही होत. एकदा ऍडिंग करून बघा, 9 आणि 7 चा काय होतो? 16 होतो. 5 आणि आता इथे किती होतो? 17 होतो. इथे किती होतो? 16 होतो. इथे किती होतो? 16 होतो. म्हणजे याचा अर्थ अंकांची जी बेरीज आहे, 9 + 0 + 7 = 16, 5 + 8 + 4 = 17, 8 + 5 = 13 आणि 4 = 17, 2 + 8 = 6 आणि 2 + 8 + 6 = 16, 4 + 5 + 7 = 4 + 5 = 9 आणि 7 = 16. म्हणजे त्या अंकांची बेरीज, अंकांची बेरीज, अंकांची बेरीज करून बघा तर बरोबर तुम्हाला ऑप्शन आलेला आहे. म्हणजे या गणितामध्ये किंवा हा जो टॉपिक आहे इथे अंकांची एक तर बेरीज करावं लागेल, अंकांची तुम्ही वजाबाकी करा, त्यानंतर मल्टिप्लिकेशन करा, पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक याचं काही कॅल्क्युलेशन करा, त्यानंतर स्क्वेअर संख्या असेल ते बघा, प्राइम नंबर मूळ संख्या असेल, मूळ संख्याचं काही आपल्याला आयडिया आहे का ती बघा. पहिल्या नंबरचा स्क्वेअर कधी कधी पहिल्या नंबरचा स्क्वेअर पुढचे दोन नंबर असतात. समजा 4 = 16, 4 चा स्क्वेअर केला तर हा 16 येतो. 5 चा स्क्वेअर 25 असं पण गणित असू शकतं. 6 चा 36, पहिल्या नंबरचा स्क्वेअर पुढचे नंबर असू शकतात. याही टाईपचा आपण एक्झाम्पल घेतला. त्या 10 12 जर तुम्ही आयडिया युज केला तर तुम्हाला बरोबर गटात न बसणारी जी संख्या आहे ती आपल्याला शोधता येईल. परंतु यासाठी तुम्हाला गणिताचं व्यवस्थित नॉलेज हवं. म्हणजे तुम्हाला प्राइम नंबर माहित पाहिजे, त्यानंतर वर्ग संख्या माहित पाहिजे, त्यानंतर सम संख्या माहित पाहिजे, विषम संख्या माहित पाहिजे, त्यानंतर अंकांची बेरीज करायची, अंकांची वजाबाकी करायची. म्हणजे ते सूत्र वापरायचे आहे. सपोज एन स्क्वेअर मायनस वन म्हणजे संख्याचा वर्ग वजा एक. इथे 2-3 मेथड आहे. एन स्क्वेअर प्लस वन, एन स्क्वेअर मायनस वन, 2n - 1, 2n + 1 या पद्धतीच्या सूत्रांचा वापर करून आपण गटात न बसणारी संख्या शोधायची. कधी कधी मल्टिप्लिकेशन मायनस वन याही पद्धतीचं एक्झाम्पल असू शकत. वर्गीकरण या घटकामध्ये संख्या सर्वात जास्त टॉपिक हा संख्यावरती. म्हणजे दोन एक्झाम्पल जर असेल तर थोडे कन्फ्युज असतात, आपण विचार करून पुढे जायचं असतं. आता पुढे तुम्हाला मी सांगितलं अपूर्णांकांची अपूर्णांक पण यामध्ये विचारले जातात. 4, 2 आणि 48, त्यानंतर 73/100, 15/36, 81. हे तुम्हाला लगेच आन्सर तुम्हाला तोंडी सांगता येईल. मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं सुरुवातीला क्लासच्या सुरुवातीला सांग तुमचे वर्ग पाठ पाहिजे. 136 आणि 89, 48 हा वर्ग ही वर्ग संख्या नाही. पहिला 100 हा 10 चा आहे, हा 6 चा आहे आणि हा 9 चा आहे. का बरं तो 9 झाला? 73 चा 10, 10 चा स्क्वेअर 100, 5 आणि 1 चा ऍडिंग, ऍडिंग चा स्क्वेअर म्हणजे अंशामध्ये जे अंक आहे त्या अंकांची बेरीज करून तो छेद आलेला आहे. 1 + 5 = 6, 6 = 36, 5 + 4 = 9, 9 = 81 आणि 4 + 2 = 6, 6 चा इथे किती पाहिजे होता? 36 हवा होता, परंतु इथे किती आला? 48 आलेला आहे. म्हणजे तुमचा आन्सर असेल हे गटात न बसणारी संख्या. याचा तर वेगळे पण आहे, हे सगळे सारखे आहे आणि ही वेगळी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळे विद्यार्थी हे 8वीचे आहे आणि एकच विद्यार्थी 7वीचा आहे, तर गटात न बसणारा विद्यार्थी 7वीचा आहे असं आपण सिंपल मध्ये म्हणूया. कारण सगळे सेम आहे बघा. 7 + 3 = 10, 10/100, 6 / 36 येईल, 9 = 81 येईल. म्हणजे इथे ऍडिंग करून स्क्वेअर केला. ही पण मेथड आहे ऍडिंग करून स्क्वेअर. आता तुम्हाला पुन्हा एकदा बघा कन्सेप्ट. 5 1 16,
आता संख्या झाली गटात नमस्कार आहे. आता शब्द या टॉपिक वरती पण एक एक्झाम्पल असू शकतं, दोन एक्झाम्पल असू शकतात. आता आपण सुरुवातीला शब्दामध्ये गटात नमस्कार संख्या आपण घेऊया किंवा अशा संख्या झाली. आता आपण शब्द घेऊया बघा. गोटी, गोटी सगळ्यांना माहित असेल. त्यानंतर लाडू, लाडू पण सर्वांना माहिती असेल. त्यानंतर बांगडी, आणि चेंडू. गटात न बसणारा शब्द. आता बरेच विद्यार्थी, एक एक्झाम्पल मी सुरुवातीलाच घेतलं, याचा बरेच विद्यार्थ्यांचं मत असं असेल की सर लाडू, काही मुलं म्हणतील सर चेंडू. प्रत्येकाची ओपिनियन वेगळे असतात, परंतु त्या ओपिनियन तुम्ही ओपिनियन लावा त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक असतं आणि ते लॉजिक ज्या वेळेस ते बरोबर असेल त्याच आपला आन्सर बरोबर येईल. इथे असं वाटतं सगळ्याच आन्सर कोणतं गटात नमस्कार शब्द सर लाडू. का लाडू? कारण तो खाण्याचा आहे, बाकीचे खाण्याचे नाही. हे तुमचं लॉजिक आहे, पण तुमचं लॉजिक उपयोग असं नाहीये. ते लॉजिक हे सगळ्याला व्यवस्थित आणि आलं पाहिजे. गोटी सर आपण ठरवू शकतो की बांगडी ही पण वेगळी आहे असं काही म्हणतील, कारण की बांगडी आपण घरामध्ये लेडीज युज करतात म्हणून ती वेगळी आहे. परंतु जर तुम्ही त्याला काहीतरी कारण असतं आणि बघा हे सगळे आकार आहे, गोटी लाडू बांगडी आणि चेंडू हे सगळे वर्तुळाकार आहे, गोल आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. हे सगळे गोलाकार आहे, मग कोणकोणते गोलाकार आहे आणि कोणते वर्तुळाकार आहे हे लक्षात ठेवा. गोलाकार आणि वर्तुळाकार हे दोन्ही शब्द तुम्हाला जरी सारखे वाटले तर भौतिक दृष्ट्या ते सारखे नाहीये. हे कशाचे तरी आकार आहे, हे खाण्याचं किंवा घालण्याचं किंवा खेळण्याचं हे लॉजिक इथे युज होत नाही. हे कसे आकार दिसतात तुम्हाला, मग गोलाकार आणि वर्तुळाकार हे सगळे गोलाकार आणि वर्तुळ, मग गोलाकार कोणता आहे वर्तुळाकार कोणता आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. गोलाकार म्हणजे काय इथे तुम्हाला त्याचा कन्सेप्ट माहित पाहिजे. ज्यावेळेस आपण गणित घेतो त्यावेळेस गोलाकार म्हणजे जे शेप आहे तुम्हाला माहित आहे. गोलाकार म्हणजे तो भरीव असतो, वर्तुळाकार म्हणजे बांगडी गोल. आता मग गोटी आपल्या सगळ्यांना ती भरीव आहे म्हणजे ती गोलाकार आहे. गोटी काय आहे? गोलाकार. लाडू, लाडू हा मध्ये आतमध्ये पोकळ असतो म्हणजे तो भरीव आहे. लाडू पण काय आहे? गोलाकार आहे. बांगडी, बांगडी फक्त सर्कल असतं, आतून ती आरपार असते म्हणजे ती
भरीव असते म्हणजे बांगडी ही वर्तुळाकार आहे. चेंडू क्रिकेटचा चेंडू आपण खेळतो तो चेंडू पण असा भरीव म्हणजे असा आता चेंडू पण काय आहे गोलाकार आहे म्हणजे यामध्ये बांगडी ही वर्तुळाकार आहे म्हणून तुमचा ऑप्शन असेल बांगडी. या गटामध्ये न बसणारा जो शब्द आहे तो आहे बांगडी. लक्षात आलं गोलाकार आणि वर्तुळाकार ह्या दोन कन्सेप्ट तुमच्या जर लक्षात असेल. आता या लेक्चरला मी एक्झाम्पल मध्ये येऊ शकतं आपल्या भरपूर एक्झाम होत आहे म्हणजे गोलाकार आणि वर्तुळाकार असं तुमचा डिफरन्स लक्षात आला अरे गोलाकार म्हणजे भरीव मोठी ही भरीव आहे म्हणजे ती गोलाकार आहे बांगडी सर्कल वर्तुळाकार आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वेगळा शब्द कोणता वर्तुळाकार. आता वर्तुळाकार म्हणतेच गटात न बसणारा शब्द बघा आला होता परीक्षेला सिंपल होता पण तुम्हाला ना आला पाहिजे होता परी. परी नंतर त्रिज्या त्यानंतर व्यास आणि चौथा आहे रुंदी. मग परीख त्रिज्या व्यास आणि रुंदी गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. हे गणितात म्हणजे बुद्धिमत्ता असा घटक आहे यामध्ये सगळे टॉपिक गणित पण तुम्हाला आलं पाहिजे इंग्लिश पण आलं पाहिजे सगळ्या गोष्टींचा सारांश या घटकामध्ये आहे. आता परीख त्रिज्या व्यास आणि रुंदी गटात न बसणारा शब्द तुम्हाला ऑब्विसली लगेच लक्षात यायला हवं गटात न बसणारा जो शब्द आहे तो रुंदी आहे. का कारण परीख परीख म्हणजे काय सर्कमफरन्स आपण ज्याला म्हणतो रेडियस आपण ज्याला त्रिज्याला रेडियस म्हणतो आणि व्यास म्हणजे डायमीटर दोज वर्ड्स आर रिलेटेड टू द सर्कल बट विड्थ इज नॉट रिलेटेड टू द सर्कल म्हणजे या सगळ्या ज्या हे जे शब्द आहेत हे वर्तुळाशी रिलेटेड आहे वर्तुळाचे त्या संज्ञा आहे हे कन्सेप्ट आहे परंतु जी रुंदी आहे तर आपण आयताची रुंदी म्हणतो आयताची लांबी आयताची रुंदी चौरसाची रुंदी आपण म्हणतो पण वर्तुळाची रुंदी आपण म्हणत नाही तर वर्तुळाला परीघ असतो वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाचा व्यास वर्तुळाची जीवा वर्तुळाचा केंद्रबिंदू वर्तुळ कंस लघु कंस विशाल कंस हे पुन्हा वर्तुळाशी रिलेटेड आहे. वर्तुळाच्या चारही म्हणजे वर्तुळाचं जे पूर्ण मेजरमेंट आहे ते 360 आहे चौरसाचं 360 आहे आयताचं 360 आहे तर 180 हे त्रिकोणाचं आहे मग फाइंड आउट तुमचं 180 येऊ शकतं. तर 360 असं या पद्धतीचा तुम्ही विचार केला समजा इथे लघुवर्तुळ त्यानंतर पुढचा ऑप्शन दिला तुम्हाला चौरस त्रिकोण आणि आयत तर तुमचं मेजरमेंट लगेच तुम्हाला फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा शब्द तुमचा त्रिकोण येऊ शकतो म्हणजे या कन्सेप्ट तुमच्या लक्षात हव्या. परी त्रिज्या व्यास आणि रुंदी यामध्ये रुंदी ही वर्तुळाशी संबंधित नाहीये म्हणून रुंदी हा वेगळा शब्द आलेला आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला कसलंही नॉलेज हवं बघा आता हा भोपळा वांगी टोमॅटो आणि आळू या सगळ्या तुम्हाला भाज्या वाटतील भोपळा वांगी टोमॅटो आळू या सगळ्या तुम्हाला दररोजच्या जीवनातले एक्झाम्पल आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे वेगळा शब्द कोणता. मग इथे मुलं वांगी म्हणतील कारण ते काटेरी असतात काही टोमॅटो म्हणतील काही भोपळा म्हणतील भोपळ्याचा शेप वेगळा असतो परंतु जर आपण विचार केला ज्यावेळेस भाज्यांची नावं येतात त्यावेळेस आपल्याकडे एक आयडिया हवी ज्यावेळेस तुम्ही हा जो टॉपिक करताय त्यावेळेस तुम्ही एका पेज वरती सिम्पल आयडिया लिहून घ्यायच्या फळभाज्या पालेभाज्या त्यानंतर संख्येमध्ये काय काय सांगितलेले आहे रेडियस वगैरे या सगळ्या कन्सेप्ट किंवा सगळे सूत्र किंवा सगळ्या आयडिया तुमच्या एका पेज वरती तुम्ही लक्षात येतात. आता इथे बघा भोपळा फळभाजी आहे वांगी फळभाजी आहे टोमॅटो फळभाजी आहे पण आळू ही पालेभाजी आहे पालेभाजी म्हणजे तुमचा वेगळा शब्द कोणता येतोय आळू कोणता शब्द येतो
आळू, कारण आळू ही पालेभाजी आहे, बाकीचे सगळे फळ आहे, हे सगळे त्याला फळ येतं. भोपळा फळ आहे, टोमॅटो एका झाडाला फळ आलं म्हणजे फळभाजी आहे, पण आळू ही पालेभाजी आहे. जर आपण आळू बघत असाल तर आळूला फळ नसतं, पाल त्याची ती पानाची आपण भाजी करतो म्हणजे पालेभाजी आहे ती. म्हणजे मिथी, मिथी पण एक पालेभाजी आहे, कोथंबीर पण एक पालेभाजी आहे. पण पालेभाजींची नावं तुम्हाला माहित पाहिजे, फळभाजींचे कोणकोणते नाव आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर आता पुढे बघा, फळावरूनच आपण घेऊया. अनस, सीताफळ, पपई, हा वेगळ्या गटात न बसणारा शब्द लगेच लक्षात आला पाहिजे. जसं फळभाज्या पालेभाज्या तसं इथे काय बघा, फणस, सीताफळ, पपई आणि आंबा. फणस या फणस जर आपण खाल्लं तर त्याला अनेक ये असतात. सीताफळामध्ये पण अनेक ये असतात, पपईमध्ये पण अनेक ये असतात, आणि आंब्यामध्ये एकच बी म्हणजे एकच कोय असते. म्हणून तुमच्या गटात न बसणारा शब्द काय आहे, आंबा. कोणता आहे, आंबा. सर्वांना आंबे आवडतातच. आणि तुम्हाला इथे एक जनरल नॉलेज आहे, असा एक आंबा आहे, एका जातीचा आंबा आहे जो सिंधू, त्याला कोयच नसते. हे जनरल नॉलेज साठी मी तुम्हाला सांगितलं. हे लक्षात आलं सर्वांच्या, पपई, सीताफळ, फणस आणि आंबा, आंब्याला एकच कोय असते म्हणून आंबा आपण वेगळा केलेला आहे. विचार जर आपण केला तर लगेच लक्षात दिला आपण. आता पुढे विशेषण, क्रियापद, अलंकार, सर्वनाम. वेगळा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. विशेषण, क्रियापद, अलंकार आणि सर्वनाम. इथे तुम्हाला वेगळा शब्द, वेगळा शब्द, विशेषण, क्रियापद आणि सर्वनाम या सगळ्या शब्दांच्या जाती आहेत. शब्दांच्या ह्या काय आहे, जाती आहेत, परंतु अलंकार ही शब्दांची जात नाही. म्हणून अलंकार हा काय आला, वेगळा शब्द आला. इथे तुम्हाला लगेच अलंकार तुम्हाला फाइंड आउट झाला पाहिजे. विशेषण म्हणजे इथे तुम्हाला शब्दांच्या जाती पण माहित पाहिजे. इथे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण, उभयने, शब्दयोगी, हे सगळं माहित पाहिजे. समानार्थी, विरुद्धार्थी, हे पण वेगळा शब्द शोधण्यासाठी माहित पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळेस आपल्याकडे नॉलेज असेल त्यावेळेस आपण शब्द वर्गीकरणामध्ये, शब्द वर्गीकरणामध्ये संख्या, वर्गीकरणामध्ये अक्षरवर्ण, आकृत्या, हे घटक आपल्याला शोधता येतील. आता बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता पुढे दिन, वासर, दिन, वासर, दिवस आणि वसन. आता वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता तुमच्या माहित पाहिजे दोन, तुम्हाला माहिती दिन आणि दिवस सारखाच समानार्थ शब्द आहे. दिन, दिनला आपण दिवस म्हणतो, म्हणजे दिवसाचे शब्द. दिन, दिवस आणि वासर हे समानार्थी शब्द आहे. हे तीनही समानार्थी शब्द आहे, पण वसन हा वेगळा आहे. म्हणजे दिन, वासर आणि दिवस हे समानार्थी शब्द आले, दिवसच असं म्हणतात. वेगळा शब्द आहे वसन. ओके, म्हणजे इथे तुम्हाला समानार्थी शब्द पण माहिती हवे. समानार्थी, विरुद्धार्थी हे शब्द जर माहित असेल तरच तुम्हाला ते सोडवता येईल. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज
असावं. आता पुढे रशिया. आशिया, उत्तर अमेरिका, यूरोप, वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे. रशिया, आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप. तर लगेच तुमच्या लक्षात यायला हवं, हे बाकीचे खंड आहे. आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप हे खंड आहे, परंतु रशिया हा काय आहे? देश आहे. रशिया देश आहे, म्हणून याचं उत्तर आहे रशिया. आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, रशिया हा देश असल्यामुळे इथे वेगळा. आता मी तुम्हाला 2000 इथे जर असं असेल दक्षिण अमेरिका, हे खूप अवघड क्वेश्चन आहे. हा, आता वेगळा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. दक्षिण अमेरिका, आशिया, उत्तर अमेरिका, युरोप, इथे वेगळं आहे युरोप, कारण युरोप मध्ये वाळवंटच नाहीये आणि सगळ्यात मोठा तुम्ही आशिया पण घेऊ शकता. म्हणजे हे तुमच्या लेवलचं नाहीये, परंतु सांगितलं की देश आणि खंड एवढं जर आपल्याला माहित असेल तरी ते लक्षात येईल. देश, खंड, राजधानी, देशांची राजधानी, राज्यांची राजधानी, याहीसाठी तुम्हाला शब्द गरजेचे आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊया. महिना तुम्हाला माहित पाहिजे की जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस आहे, मार्च महिन्यामध्ये किती दिवस पण पाहिजे, मराठी महिने माहित पाहिजे, इंग्रजी महिने माहित पाहिजे, त्यांचे दिवस माहित पाहिजे, कारण ते पण गटात न बसणारे शब्द तुम्हाला विचारू शकतात. उदाहरणार्थ बघा, त्यांनी जानेवारी दिला, एप्रिल दिला, मे दिला आणि डिसेंबर दिला, तर नक्कीच जानेवारी 31 दिवसाचा आहे, एप्रिल हा 30 दिवसाचा आहे, मे हा 31 दिवसाचा आहे, डिसेंबर हा 31 दिवसाचा आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन असेल एप्रिल. ऑप्शन काय असेल? एप्रिल. म्हणजे तुम्हाला इथं शब्दामध्ये मराठी महिने, इंग्रजी महिने, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, त्यानंतर जनरल नॉलेज या गोष्टी माहित पाहिजे. मी सांगितलं अक्षरमाला, आपण तर मागच्या लेक्चरला छानच अक्षरमालाची तुम्हाला अक्षरमाला वरती क्वेश्चन पण असू शकतात, ते कसे आपण शोधता आलं पाहिजे आपल्याला. गटात न बसणारा अक्षरमालेची या गतीवरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात याच घटकामध्ये. गटात न बसणारी कोणती अक्षरमाला तुमच्या समोर असते, अक्षरमालेचे नंबरिंग तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले आहे, ते नंबरिंग लक्षात ठेवून तुम्ही गटात न बसणारी संख्या शोधू शकतात. यामध्ये अक्षरमाला जी ला किती क्रमांक आहे, एफ ला किती क्रमांक आहे, डी ला किती क्रमांक आहे, सी ला किती क्रमांक आहे, ई ला किती क्रमांक आहे, डी ला किती क्रमांक आहे हे माहित पाहिजे, के ला किती क्रमांक आहे, ओ ला किती दिलेला आहे, ए ला किती दिलेला आहे, क्रमांक शोधून तुम्ही ते बरोबर फाइंड आउट करू शकता. बरस जी 7 6, डी 4 3, ई ला किती क्रमांक आहे, 5 आणि 4, 11 12. तुमच्याला लक्षात येईल इथे वेगळा शब्द कोणता आहे, वेगळा गट कोणता आहे. 6 7 3 4 4 5 12 11 वेगळा इथे किती 11 पाहिजे होतं, इथे 12 पाहिजे होतं, रिवर्स पाहिजे होतं. म्हणजे गटात के ओ एल हा शब्द आहे, हे आपलं मागच्या लेक्चरला आपण घेतलेलंच आहे. तेव्हा अक्षरमाल्यावरचा प्रश्न इथे जरी आला तरी तो अक्षरमाल्यावरचा प्रश्न तुम्ही सोडू शकता. ओके, लक्षात येते सर्वांच्या शब्द, संख्या आणि अक्षरमाला.
या घटकावरती आकृती पण तुम्हाला दिलेल्या असतात. आकृती वेगळी आकृती ओळखा, सारखी आकृती ओळखा, समान आकृती कोणती आहे, आकृतीचा कोणता भाग नाही. आकृत्यावरती जर क्वेश्चन आला तर तो 100% तुम्हाला इथे मार्क्स मिळून जातात. सारखी आकृती आपल्याला ओळखायची आहे, सारखी सेम आकृती असते. निरीक्षण शक्ती ज्याची चांगली आहे त्याला आकृतीचे क्वेश्चन सिंपल आहे. चार आकृती असतात, चार पैकी तीन आकृत्या सारख्या असतात आणि एक आकृतीमध्ये वेगळेपण असतं, ती आपल्याला शोधायची आहे. जी आकृतीमध्ये वेगळेपण आहे ती आकृती वेगळी आहे, तुम्ही ते लगेच आकृत्यावरती क्वेश्चन पण टॅकल करू शकतात. अशा पद्धतीने या वर्गीकरणावरती शब्द, संख्या आणि अक्षरमाला आणि आकृत्या या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. आता पुढे बघा, इथे एक सांगायचं राहून गेलं. हा, जे सण आहे म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण येतो त्याहीवरती क्वेश्चन पण विचारले जातात. चैत्र महिन्यामध्ये कोणता असतो, चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा असतो हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर आश्विन महिन्यामध्ये कोणता असतो, भाद्रपद महिने कोण म्हणजे मराठी महिन्यामध्ये कोणकोणते सण येतात, इंग्रजी महिन्यामध्ये कोणकोणते सण येतात त्यांची नावं, त्यांची यादी तुमच्याकडे माहित पाहिजे. या घटकासाठी सर्वात महत्वाचं तुमच्याकडे नॉलेज, त्यानंतर वेगवेगळ्या खंडांचे, नंतर वेगवेगळ्या देशांचे, नंतर वेगवेगळ्या राज्यांच्या राजधान्या तुम्हाला माहित पाहिजे. समानार्थी विरुद्धार्थी वापरा तरी सगळं शब्द संख्यामध्ये येतं. संख्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं काय काय हवंय. अक्षरमालामध्ये ती पूर्ण अक्षरमाला तुमच्या समोर असते पण त्याचे नंबरिंग तुम्हाला माहित पाहिजे, हे मागच्या मी लेक्चरला घेतलं. आणि आकृत्या जो हा टॉपिक आहे त्या आकृत्या टॉपिक मध्ये सारखी आकृती ओळखा, वेगळी आकृती ओळखा, आकृत्यामध्ये काहीतरी वेगळे पण असतं, नंतर आकृती उजव्या साईडने कशी फिरते, आकृती डाव्या साईडने कशी फिरते, लेफ्ट राईट रोटेट, लेफ्ट रोटेट या पद्धतीच्या आयडिया वापरून तुम्ही हा जो घटक आहे हा चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. सर्वात महत्वाचं तुमच्याकडे ऑप्शन असतात. सुरुवातीला एक मेथड युज करायची, इलिमिनेशन मेथड शक्यतो वापरायला शिकायचे. पर्याय चार असतात, चार पर्यायामध्ये कोणतेही दोन पर्याय तुम्हाला डिलीट करता येतात, म्हणजे दोन पर्याय हे चुकीचेच असतात आणि दोन पर्याय तुम्हाला सारखे वाटतात. इलिमिनेशन मेथड जो वापरतो त्याला शक्यतो चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता असते. म्हणजे चार जो पर्याय असतात, दोन पर्याय हे चुकीचेच असतात हे तुम्हाला वाटतात आणि तुम्हाला दोन पर्यायामध्ये कन्फ्युज होतं की हा पर्याय क्लिअर आहे का तो पर्याय क्लिअर, तिथे थोडासा विचार करा. इलिमिनेशन वापरून चुकीचे पर्याय तुम्ही सुरुवातीला इलिमिनेट करायचे आणि योग्य पर्यायाकडे तुमची वाटचाल ठेवायची. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला बुद्धिमत्ता या विषयाचा, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, तर आणि जास्तीत जास्त त्याला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असतात. जास्तीत जास्त गणिताची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, या प्रश्नांची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते टॉपिक, कोणताही टॉपिक हा तुम्हाला सहज सोपा जाण्याची शक्यता असते. ओके मॅडम बोला. हॅलो विद्यार्थी मित्र हो, आज कहांडळ सरांनी अतिशय सुंदर आणि सविस्तर आणि इतकं छान त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे बघा, तुम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखरच तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. कारण वर्गीकरण हा घटकच असा आहे, त्याच्यामध्ये शब्द असेल, संख्या असेल, अक्षरमाला, आकृत्या, या घटकापैकी कुठल्याही घटकावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो. त्यामुळे सरांनी पूर्ण सगळे घटक अगदी डिटेलमध्ये शिकवलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही प्रश्नांचा सराव करा. आणि धन्यवाद सर, अतिशय छान असा पाठ तुम्ही घेतलेला आहे.